नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनीता। सुगम लर्निंग या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत। आपण यापूर्वीच्या भागामध्ये वेन आकृत्यांचा पहिला प्रकार शिकलेलो होतो, म्हणजे दिलेले जे तीन घटक आहेत किंवा चार घटक जे आहेत ते आपण परस्परांशी संबंध विचारात घेऊन आकृतीच्या आधारे कसे दाखवायचे ते अभ्यासत होतो। आता इथे आपण वेन आकृतीच अभ्यासणार आहोत, पण या ठिकाणी वेगवेगळे भौमितिक आकार एकमेकांना छेदलेले असतील आणि तो प्रत्येक भौमितिक आकार एक विशिष्ट प्रकारचा समूह किंवा संच दर्शविणारा असेल। मग त्या संचांमध्ये काही घटक समान असतील, काही घटक समान नसतील, तर असं एकमेकात गुंफलेले भौमितिक आकार आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट असणारे घटक अशी या पद्धतीची आकृती किंवा या पद्धतीची आकृती आपण आता अभ्यासणार आहोत। तर या ठिकाणी जे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला नक्कीच विसरू नका। चला वळूयात प्रश्न पहिल्याकडे। या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला एक वर्तुळ दिलेला आहे, एक त्रिकोण आहे, एक चौकोन आहे आणि षटकोन आहे, आणि या ठिकाणी ते एकमेकांना छेदलेले आहेत। त्रिकोण पूर्णपणे वर्तुळाच्या आतमध्ये आहे आणि मग या आकृतीमध्ये जे वेगवेगळे अंक किंवा संख्या लिहिलेल्या आहेत त्यांचा विचार करून आपल्याला या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। तर या पहिल्या आकृतीवरती आधारित असणारा पहिला प्रश्न, सर्व आकृत्यांमध्ये असणारी संख्या कोणती। सर्व आकृत्यांमध्ये म्हणजे ती संख्या वर्तुळात असायला हवी, त्रिकोणात असायला हवी, चौकोनात असायला हवी आणि षटकोनात असायला हवी, म्हणजे चारही आकार कुठेतरी एकमेकांना छेदलेले असतील तर आपण म्हणू शकतो की सर्व आकृत्यांमध्ये तिथे लिहिलेली संख्या आहे। पण आकृतीचं जर निरीक्षण केलं तर त्रिकोण आणि चौकोन आणि वर्तुळ छेदलेले आहेत, त्रिकोण षटकोन आणि वर्तुळ एकमेकांवरती छेदले गेलेले आहेत, पण चौकोन आणि षटकोन मात्र पूर्णपणे विभक्त आहेत, म्हणजे सर्व आकृत्या एकमेकांना या आकृतीत छेदल्या गेलेल्या नाही। आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे की दिलेल्यापैकी एकही संख्या सर्व आकृत्यांमध्ये नाही। आलंय लक्षात? आता प्रश्न दुसरा, फक्त दोन आकृत्यांमध्ये असणाऱ्या संख्यांची बेरीज किती। फक्त दोन आकृत्या विचारात घ्यायच्या, म्हणजे त्रिकोण वर्तुळ किंवा त्रिकोण चौकोन किंवा षटकोन त्रिकोण किंवा षटकोन वर्तुळ, यापैकी फक्त दोन आकृत्या, म्हणजे आपण ह्या वर्तुळातील त्रिकोण विचारात घेऊयात। त्रिकोणात असणारी संख्या आहे सहा। त्यानंतर वर्तुळ आणि चौकोन जर विचारात घेतला तर इथे चार, तीन आणि दोन दिसतात, पण हे तीन वर्तुळात आहेत, चौकोनात आहेत आणि त्रिकोणात आहेत, म्हणून तीन घ्यायचे नाही, विचारात घ्यायचे आहेत चार आणि दोन। त्यानंतर आपण षटकोनाकडे वळूयात। नऊ ही संख्या वर्तुळ, त्रिकोण आणि षटकोन तीनही आकृत्यांमध्ये आहे, परंतु आठ ही संख्या फक्त षटकोन आणि वर्तुळात आहे, म्हणून फक्त दोन आकृत्यांमध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या आहेत सहा, चार, दोन आणि आठ। मग काय करायचे आहे आपल्याला त्यांची बेरीज। तर सहा अधिक चार अधिक दोन अधिक आठ यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती मिळालेली आहे वीस, म्हणून वीस आहे या प्रश्नाचं उत्तर। आता प्रश्न तिसरा, फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या संख्यांची बेरीज किती। तर सर्वात प्रथम आपण काय करूयात, एकाच आकृतीत असणाऱ्या संख्या शोधूयात। आता या वर्तुळाचा जर विचार केला तर वर्तुळामध्ये ज्या वेगवेगळ्या संख्या आहेत त्याच्यापैकी त्रिकोण चौकोन आणि षटकोनात गेलेल्या संख्या वगळायच्या। मग फक्त वर्तुळात असणारी संख्या आहे पाच, सात आणि एक, म्हणून इथे लिहूयात पाच, सात आणि एक। त्यानंतर इथे षटकोनाकडे जाऊयात आपण। आठ आणि नऊ वर्तुळ आणि त्रिकोण यांच्याशी निगडित आहेत, मग फक्त षटकोनामध्ये असणारी संख्या आहे चार, आणि चौकोनाकडे जर गेलो तर हा भाग वर्तुळाच्या आत आहे, म्हणून तो दोन आकृत्यांमध्ये येणाऱ्या किंवा तीन आकृत्यांमध्ये येणाऱ्या संख्या, तर एकाच आकृतीत येणारी संख्या आहे एक आणि तीन, ही एक आणि तीन।
आणि म्हणून या सर्वांची आपल्याला काय करायची आहे बेरीज. 5 अधिक 7 अधिक 1 अधिक 4 अधिक 1 अधिक 3 बेरीज करूया. बेरीज आली 21 बरोबर ना. आता पुढचा प्रश्न, फक्त दोन आकृत्यांमध्ये असणाऱ्या संख्यांचा गुणाकार किती. तर या प्रश्नाचं उत्तर शोधायला आकृतीकडे जाण्याची गरज नाही, कारण दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण काय केलेलं आहे, दोन आकृत्यांमध्ये असणाऱ्या संख्या शोधलेल्या आहेत, तर त्यांचा फक्त गुणाकार करायचा. म्हणजे आपण कुणाकुणाचा गुणाकार करणार आहोत, 6 × 4 × 2 × 8 6 × 24 24 × 2 = 48 48 ला 8 ने गुणायचं, 8 × 8 = 64 8 × 32 = 38 म्हणून उत्तर आलं 384. या आकृतीवरती आधारित असणारे प्रश्न आपण सोडवले. इथे संख्यांचा विचार या वेन आकृतीत केलेला होता. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. या आकृतीमध्ये एक त्रिकोण काढलेला आहे, एक चौकोन आहे आणि एक वर्तुळ आहे. त्रिकोण दर्शवितो खेड्यातील स्त्रिया, चौकोन दर्शवितो बेरोजगार स्त्रिया आणि वर्तुळ दर्शवित आहे शिक्षित स्त्रिया. परंतु इथे त्यामध्ये जे घटक आहे ते घटक किंवा त्या घटकांचे समूह म्हणजेच संच हे वेगवेगळ्या अक्षरांनी दर्शवलेले आहेत, सी जी ए ई डी एफ आणि बी. तर या अक्षरांचा विचार करून आपल्याला आता प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता पहिला प्रश्न, शिक्षित व नोकरी करणाऱ्या स्त्रिया. आता शिक्षित साठी काय दर्शविलेलं आहे, वर्तुळ, आणि नोकरी करणाऱ्या स्त्रिया म्हणजे कोणत्या स्त्रिया, की ज्या बेरोजगार नाहीत. मग बेरोजगार नसणाऱ्या स्त्रिया आपण खेड्यातील विचारात घेऊयात म्हणजे त्रिकोण. मग वर्तुळ आणि त्रिकोण यांच्यामध्ये कोणत्या स्त्रिया विचारात घ्यायच्या आहेत पहा बरं. त्या फक्त कुणामध्ये आल्या पाहिजेत, वर्तुळात आणि त्रिकोणामध्ये. मग जी जे अक्षर वर्तुळात आहे आणि त्रिकोणात आहे ते आहे जी. तुम्ही म्हणाल की ई पण आहे आणि एफ पण आहे, पण ई आणि एफ कशामध्ये आलेला आहे, चौकोनात म्हणजे बेरोजगार स्त्रियांमध्ये. आणि म्हणून ई आणि एफ आपल्याला घ्यायचं नाही, तर आपल्याला घ्यायचं आहे फक्त जी. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अल्फाबेट जी. आता प्रश्न दुसरा, डी हे अक्षर काय दर्शविते. डी अक्षर या ठिकाणी आहे. आता विचार करा, डी अक्षर कोणकोणत्या आकृत्यांमध्ये आहे. डी अक्षर चौकोनामध्ये आहे आणि डी अक्षर त्रिकोणामध्ये आहे. मग चौकोन म्हणजे काय, तर बेरोजगार स्त्रिया, आणि त्रिकोण म्हणजे काय, तर खेड्यातील स्त्रिया. म्हणजे डी अक्षर काय दर्शवित, खेड्यातील बेरोजगार स्त्रिया. किंवा तुम्ही असंही लिहू शकता, बेरोजगार खेड्यातील स्त्रिया. तुम्ही योग्य उत्तर बघून अचूक पर्याय इथे निवडायचा आहे. आता तिसरा प्रश्न, शिक्षित बेरोजगार स्त्रिया कोणत्या अक्षराने दर्शविल्या आहे. आता आपल्याला एक वर्तुळ बघायला लागेल शिक्षित साठीच, म्हणजे एक, आणि बेरोजगार साठीच आहे चौकोन. म्हणजे आपण विचार करायचा वर्तुळ आणि चौकोनाचा. मग कोणती अक्षर वर्तुळात पण आहेत आणि चौकोनात पण आहेत. वर्तुळात आणि चौकोनात असणारी अक्षर आहेत ई आणि एफ. आणि म्हणून शिक्षित बेरोजगार स्त्रिया कोणत्या अक्षराने दर्शविलेल्या आहेत, ई आणि एफ. आता शेवटचा प्रश्न या दुसऱ्या आकृतीवरचा, शिक्षित बेरोजगार खेड्यातील स्त्रिया. शिक्षित साठी आपल्याला काय विचारात घ्यायचं, वर्तुळ, बेरोजगार साठी चौकोन आणि खेड्यातील स्त्रियांसाठी त्रिकोण. या तीनही आकृत्या याच्यामध्ये ज्या स्त्रिया आलेल्या आहेत त्या कोणत्या अक्षराने दर्शविलेल्या आहेत. म्हणजे असं अक्षर की जे वर्तुळात आहे, जे चौकोनात आहे आणि जे त्रिकोणातही आहे.
मग असं अक्षर कोणतं आहे पहा, वर्तुळामध्ये ई आहे आणि एफ आहे आणि जी आहे, पण जी आणि ई चा जर विचार केला तर जी फक्त वर्तुळ आणि त्रिकोणात आहे, परंतु ई मात्र चौकोन वर्तुळ आणि त्रिकोण तिघांमध्येही आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अल्फाबेट ई. आलंय लक्षात तुमच्या? आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न तिसरा. या प्रश्नामध्ये आपल्याला परस्परांना छेदलेली तीन वर्तुळं दिलेली आहेत. ती वर्तुळं काय दर्शवितात? तर एक वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये तीन वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी. मग त्या भाषा त्या विद्यार्थ्यांपैकी किती जणांना येतात त्याचा एक आढावा इथे आपल्याला या वेन आकृतीमध्ये दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. या वेन आकृतीवरचा प्रश्न आपण सोडवतो आहोत. तीन भाषा येणाऱ्यांचे संस्कृत न येणाऱ्यांशी गुणोत्तर किती? तर संस्कृत भाषेचं वर्तुळ, हिंदी भाषेसाठीचं आणि इंग्रजी भाषेचं वर्तुळ हे तिघ जण एकमेकांना छेदले आणि त्या छेदणाऱ्या ठिकाणी आलेली संख्या आहे 100. म्हणजे तीन भाषा येणारे जे आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 100. मग आता आपल्याला विचार करायचा आहे संस्कृत किती जणांना येत नाही, मग संस्कृत न येणारे विद्यार्थी किती? म्हणजे संस्कृतचं जे वर्तुळ आहे ते सोडून द्यायचं, कारण या वर्तुळामध्ये या ज्या संख्या आहेत या संख्या संस्कृत येणाऱ्या विद्यार्थ्यांशी निगडित आहे आणि म्हणून आपण विचारात घेणार आहोत या चार संख्या सोडून उरलेल्या संख्या 200 अधिक 120 आणि अधिक 220. जर याची बेरीज केली तर ती येते 540 आणि म्हणून आता आपल्याला गुणोत्तर शोधायचं आहे. तीन भाषा येणाऱ्यांची म्हणजे अंशस्थानी तीन भाषा येणाऱ्याशी निगडीत जी संख्या आहे ती घ्यायची आपण 100 आणि चेच्या नंतरचा भाग आहे संस्कृत न येणाऱ्यांशी. हा जो प्रत्यय आहे जो ज्या शब्दांना लागलेला असतो ते छेदस्थानी येतं, म्हणजे इथे असेल 540. आपण भागाकार करूयात, आपल्याला उत्तर मिळतं 10/54. आता अतिसंक्षिप्त रूपाकडे जाऊयात. 2 ने भाग दिला तर 2 5 10 आणि 2 27 54 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 5/27. तुम्ही ते उत्तर 100/540 असंही लिहू शकता, 10/54 असंही विचारात घेऊ शकता किंवा 5/27 असंही विचारात घेऊ शकता. पर्यायांमध्ये या तिघांपैकी जे उत्तर असेल ते तुमचं अचूक उत्तर असेल. प्रश्न चौथा. यामध्ये परस्परांना छेदणारी चार वर्तुळं काढलेली आहेत. प्रत्येक वर्तुळ कोणत्या तरी विषयाशी निगडीत असणारी विद्यार्थी संख्या आपल्याला दर्शवितं. वरचं लाल वर्तुळ इतिहास अभ्यासणारे विद्यार्थी, उजवीकडचं काळं वर्तुळ भूगोल अभ्यासणारे विद्यार्थी, खालच्या बाजूचं लाल वर्तुळ विज्ञान अभ्यासणारे विद्यार्थी आणि डावीकडचं काळं वर्तुळ गणित अभ्यासणारे विद्यार्थी. आता ही जी चार वर्तुळं आहेत ती चार वर्तुळं परस्परांना छेदलेली आहेत. काही भागात तीनच वर्तुळं एकमेकांना छेदलेली आहेत, काही भागात दोनच वर्तुळं एकमेकांना छेदलेली आहेत, एका विशिष्ट ठिकाणी मात्र चारही वर्तुळं एकमेकांना छेदलेली आहेत. या आकृतीचं जरा बारकाईनं निरीक्षण करून आपण हे प्रश्न सोडवणार आहोत. यातला पहिला प्रश्न. आता इथे चार विषय दिलेले आहेत. या वरील पैकी म्हणजे चार पैकी कोणतेही तीन विषय अभ्यासणारे विद्यार्थी. तीन विषय अभ्यासायचे हे जे शोधायचं आहे त्याच्यासाठी तीन वर्तुळं एकमेकांना छेदलेली असली पाहिजे. आता या 13 संख्येचा विचार करा. ही संख्या गणित अभ्यासणाऱ्या वर्तुळात पण आहे, भूगोलासाठीच्या वर्तुळात पण आहे आणि विज्ञानासाठीच्या वर्तुळात पण आहे, परंतु ती इतिहासाच्या वर्तुळात नाही. म्हणजे हे 13 जे विद्यार्थी आहेत ते
तीन विषय अभ्यासतात, चौथा विषय अभ्यासत नाही. मग सेम तसंच इथे ही 18 संख्या ही गणिताच्या वर्तुळामध्ये नाही, उरलेल्या तीन वर्तुळामध्ये आहे म्हणून इथे 18. त्याचप्रमाणे पुढचे 13 आणि डावीकडचे 18. या सर्वांची बेरीज केली तर आपल्याला तीन विषय अभ्यासणारे विद्यार्थी मिळतील. संख्या मिळाली 62, म्हणजे 62 विद्यार्थी तीन विषय अभ्यासणारे आहेत. त्यानंतर इतिहास किंवा गणित किंवा विज्ञान अभ्यासणारे एकूण विद्यार्थी किती, म्हणजे ते विद्यार्थी इतिहास अभ्यासतात पण इतिहासासोबत ते गणित अभ्यासत असतील, भूगोल अभ्यासत असतील किंवा विज्ञान अभ्यासत असतील तरीही चालेल, पण ते काय अभ्यासणारे आहेत, इतिहास. मग गणितासाठी हे जे गणिताचं वर्तुळ आहे, या गणिताच्या वर्तुळात जेवढे विद्यार्थी आहेत ते गणित अभ्यासणारे आहेत. विज्ञानाच्या वर्तुळात जे विद्यार्थी आहेत ते सगळे विज्ञान अभ्यासणारे आहेत. मग हे एकूण विद्यार्थी जर काढायचे असतील तर आपल्याला या सगळ्या संख्यांची बेरीज करायची, फक्त 9 वगळायचे, कारण 9 ही संख्या फक्त भूगोलाच्या वर्तुळात आहे म्हणून 9 वगळता उरलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज म्हणजे इतिहास किंवा गणित किंवा विज्ञान अभ्यासणारे विद्यार्थी. तर आपण आता लिहूयात मग कोणाकोणाची बेरीज करायची. 16, 14, 13, 12, 9, 18, 20, पुन्हा 18, 15, 13, 16 आणि 19 एवढ्या सगळ्या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 183 विद्यार्थी. त्यानंतर शेवटचा प्रश्न, कोणता विषय अभ्यासणारे विद्यार्थी जास्तीत जास्त आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, प्रत्येक विषयासाठी अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायला लागेल. मग फक्त गणिताचा विचार करूया, गणिताच्या वर्तुळात कोणकोणते अंक आहेत, 9, 14, 13, 20, 18, 15 आणि 13. त्यानंतर इतिहासासाठीचं वरचं वर्तुळ, इथून वरच्या संख्या 16, 14, 13, 12. त्यानंतर 18, 20 आणि 18. त्याचप्रमाणे भूगोलासाठीच्या संख्या लिहून घेऊयात आपण. हे काळ वर्तुळ 13, 12, 20, 18, 13, 16 आणि 9. आणि शेवटी विज्ञानासाठीच्या संख्या 18, 20, 18, 16, 13. आता या सगळ्या संख्यांची बेरीज करून आपण लिहून घेऊया. या संख्यांची बेरीज करून मी आता इथे लिहिलेली आहे कारण आपला व्हिडिओचा वेळ वाचला पाहिजे, त्यासाठी मी ते केलं. मग गणितासाठीचे विद्यार्थी 102, इतिहास अभ्यासणारे 111, भूगोल अभ्यासणारे 101 आणि विज्ञान अभ्यासणारे 119. तर कोणता विषय अभ्यासणारे विद्यार्थी जास्तीत जास्त आहेत, विज्ञान, कारण ती संख्या आहे 119. म्हणून विज्ञान विषय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या वैनाकृतीच्या संदर्भातले 4 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन आले होते, ते तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेले आहेत, तुम्हाला ते निश्चितपणे समजले असतील. या प्रकारेच तुम्ही अन्य वेनाकृत्यांचा सुद्धा सराव करणं आवश्यक आहे. तर तुम्हाला तुमच्या सरावासाठी, तुमच्या अभ्यासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपण माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहोत ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचत जातील. तर आपणा सर्वांचे आभार मानते. बाय बाय.